अग्गबाई अरेच्चा, श्रीमंत दामोदर पंत यांसारखे सिनेमे, सही रे सही सारखं सुपरहिट नाटक यांसारख्या कलाकृतींमधून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आता ते लवकरच एक नवीन प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत असल्याची चर्चा आहे. 3 ऑगस्ट 2021 गोकुळाष्टमीचं निमित्त साधत केदार यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या पोस्टरवर यावर्षी कृष्णजन्म 3 सप्टेंबरला असं लिहिलंय. केदार यांनी शेअर केलेलं पोस्टर सध्या खूप चर्चेत आहे. काहींनी तर या पोस्टरवर कमेंट करत कृष्णजन्म तर झाला, मग 3 सप्टेंबरला काय आहे असा प्रश्न सुद्धा केदार यांना विचारला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं या पोस्टरवर कमेंट करत ती सुद्धा या प्रोजेक्टसाठी उत्सुक असल्याचं म्हटलंय. त्यामुळे सोनाली बऱ्याच काळाने केदार यांच्या प्रोजेक्टमध्ये दिसणार का अशी चर्चा सुद्धा चाहत्यांमध्ये रंगलीय. या पोस्टरचा नेमका अर्थ लावण्याचा अनेक प्रेक्षक प्रयत्न करतायत. केदार 3 सप्टेंबरला त्यांच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा करणार आहेत. केदार यांचा हा आगामी प्रोजेक्ट काय असणार, तो सिनेमा असणार, नाटक असणार की नवीन मालिका, याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये. काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या आगामी बाई पण भारी देवा या सिनेमाची घोषणा केली होती. या सिनेमाची सगळीकडे चर्चा असतानाच केदार यांच्या या नवीन प्रोजेक्टची चर्चा सुद्धा सगळीकडे रंगली आहे. कृष्णजन्मावर आधारित नवीन प्रोजेक्ट असावा असा प्रश्न अनेकांना पडलाय, पण त्याचं उत्तर 3 सप्टेंबरला प्रेक्षकांना मिळेल. केदार यांच्या या नवीन प्रोजेक्टसाठी तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.